हरि ओम, मी डॉक्टर विजय विष्णू वंजारी. मी डोंबिवलीमध्ये जवळ 36 वर्ष प्रॅक्टिस करतो. मी डोंबिवली ईस्ट सेंटरवर जातो, कार्यकारी मेंबर आहे. मी बापूंकडे रामनवमी 2001 पासून येतो आहे. बापूंकडे आल्यापासून मला जे काही पॉझिटिव्ह अनुभव आले ते माझ्या आयुष्यात खूपच काही आनंद भरत गेले. आणि त्याच्यातले स्पेसिफिक अनुभव मी आपल्याला एखादं दुसरं शेअर करू इच्छितो. म्हणजे आता रिसेंट अनुभव असा आहे की मी 2016 ठाण्याला राहायला गेलो. तिथं मी माझं नवीन हाऊस घेतलं होतं आणि 21 जुलैला माझ्या नातवाला एक ताप आला. रविवार होता, नेहमीप्रमाणे ताप असेल, पण मी त्याला माझ्या नेहमीची औषधं वगैरे दिली. तो बॉडी दुखतं, अंग दुखतं, हे दुखतं, ते दुखतं असं कंप्लेंट करायला लागला. पण मी सोमवारी लगेच सकाळ त्याचं ब्लड टेस्ट केलं. ब्लड टेस्टमध्ये त्याच्या सगळ्या टेस्ट तसं नॉर्मलच होत्या, इन्क्लुडिंग डेंग्यू. पण तो सोमवारी रात्री त्याला मी जवळजवळ 12:30 घरी पोचलो, माझी प्रॅक्टिस आटपून ठाण्याला. तर त्याला एक वॉमिटिंग झालं. ते वॉमिटिंगमध्ये मला ब्लड दिसलं. ब्लड दिसल्यामुळे आम्ही थोडंसं घाबरलो आणि आम्ही त्याला ठाण्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. आम्ही त्या डॉक्टरांशी डिस्कस केलं. ते डॉक्टर म्हणाले की कदाचित मेडिसिनमुळे ॲक्यूट गॅस्ट्रायटिस झाला असेल आणि ॲक्यूट गॅस्ट्रायटिसमध्ये असं ब्लड वॉमिट होऊ शकतं. तर त्यामुळे आम्ही त्यांनी आम्हाला बघितलं आणि आम्हाला त्यांनी परत घरी पाठवलं की आता काय तसं काय घाबरायचं कारण वाटत नाही, तसंच काय वाटलं तर तुम्ही त्याला ॲडमिट करा. पण आम्ही त्यांना इन्सिस्ट करत होतो की तुम्ही ॲडमिट करा, अंडर ऑब्झर्वेशन असू दे म्हणून. पण ते काही तयार नव्हते. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही घरी घेऊन जा. आम्ही घरी घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी मी क्लिनिकमध्ये होतो, 9 वाजता रात्री 9ची गोष्ट होती. मला परत फोन आला की त्याला परत ब्लड वॉमिट झालेलं आहे. तर मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथून माझा मुलगा, माझी सून, तिथं त्याने त्याला ICU ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतलं, आमचं डिस्कशन झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही परत ब्लड टेस्ट केली. त्याच्यामध्ये डेंग्यूची एक जी टेस्ट असते NS1 नावाची, ती पॉझिटिव्ह आली. त्याने म्हणले की डेंग्यू आहे. प्लेटलेट काउंट पण चांगला होता, 129 मिलियन्सचा हे होता, प्लेटलेट काउंट होता. त्यामुळे आम्ही तसं काही घाबरलं नव्हतो. पण स्टील त्याने त्यांना ICU ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर ग्रॅज्युअली त्याची तब्येत डिटोरिएट होत गेली. आम्ही त्यांना सांगत होतो, माझा म्हणा तू कसा आहे, मी सिनियर प्रॅक्टिशनर आहे, मी डॉक्टर आहे, 36 वर्ष मेडिकल फील्ड असल्यामध्ये मला दिसत होतं की याचे काही काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि तसं आमचं डिस्कशन नेहमी त्या डॉक्टरांबरोबर चालू होतं. तर हळूहळू माझा नातू डिटोरिएट होत गेला, त्याची तब्येत खूपच खालावत गेली. एवढी खालावत गेली की त्याचा प्लेटलेट काउंट 6000 खाली उतरला. आणि त्यावेळी तो एवढा सिरियस झाला, एवढा सिरियस झाला की त्याला श्वास पण घेता येत नव्हता. त्याला 100% ऑक्सिजन दिला जात होता. त्याला सगळीकडे 21% हे केलं होतं, प्रिक केलेलं होतं. शेवटी सेंट्रल लाईन पण टाकली होती, एवढी त्याची तब्येत सिरियस झाली होती. आणि बाजूला व्हेंटिलेटर आणून ठेवलेला होता. तो व्हेंटिलेटर आणून तो आम्ही सगळ्याच टेन्समध्ये आलो होतो. त्याच्यासाठी आम्ही बॉम्बेचे पीडियाट्रिशियन, ठाण्याचे पीडियाट्रिशियन सगळ्यांशी कन्सल्ट करत होतो. सगळे म्हणत होते केस क्रिटिकल आहे, केस क्रिटिकल आहे, केस क्रिटिकल आहे. आणि त्याला डेंग्यू शॉक सिंड्रोम नावाचा आजार झाला होता, ज्याच्या म्हणजे सर्वायवल पर्सेंट फक्त 1% मे बी ऑर मे नॉट बी, एवढं त्याचं क्रिटिकल असतं. तर मी डॉक्टर असल्यामुळे मला पुढचं सगळं अंधार दिसत होतं, सगळं डार्क दिसत होतं. मी माझ्या होप्सच सोडलेल्या होत्या. फक्त आम्हाला एकच आधार होता, तो आमच्या सद्गुरूंचा. आम्ही लगेचच दादांना कॉन्टॅक्ट केलं. दादांना कॉन्टॅक्ट केल्यावर दादांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं, हा होता शुक्रवार होता, शुक्रवारी पहाटे तो एकदम जास्त सिरियस झाला. त्याला ऑक्सिजनवर ठेवलं होतं, 21% टोचलं होतं. आणि तो एकसारखा आजारी असताना असा डावीकडे वळून बघत असायचा आणि त्याला सांगितलं मला काहीतरी दिसतं, मला काहीतरी दिसतं. आणि फक्त माझी सून तेवढी त्या ICU ठेवत होते, बाकी कोणाला आम्हाला आत यायला परमिशन नव्हती. मी जरी डॉक्टर होतो तरी मला ते आत सोडत नव्हते. आणि हे बघत असताना तो एकसारखा सांगायचा मला तिथं काहीतरी दिसतं आहे, मला ते काहीतरी दिसतं आहे. त्यालाच दिसत होतं, आम्हाला कोणाला काही दिसत नव्हतं. आम्ही दादांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर दादांनी सांगितलं की कमीत कमी 15 हनुमान चालीसा म्हणा. लगेचच मी माझ्या डोंबिवली सेंटरच्या डॉक्टरकडेला फोन केला, सांगितलं असं असं आम्हाला दादा सांगितलं असं असं एवढं सिरियस आहे. आमचे काही डोंबिवली सेंटरचे कलीज पण त्याला बघायला येत होते. पण सगळ्यांना हेच माहीत होतं की तो एकदम प्रिटी सिरियस होता, म्हणजे होपलेस केस झाली होती. डॉक्टर पण होपलेस होते अबाउट इट. आणि त्यावेळी हजारो लोकांनी माझ्या नातवासाठी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. आणि हजारो लाखो ज्यावेळी त्याचं कलेक्शन झालं त्यावेळी आम्हाला थोडा थोडा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट मिळायला सुरुवात झाली. आणि आम्ही एकसारखे दादांना कॉन्टॅक्ट करत होतो. दादांना सांगतो दादा आम्ही खूप हतबल झालो आहे, काय करू काय करू. दादा म्हणाले काही घाबरू नका, तुम्ही हनुमान चालीसा म्हणणं चालू ठेवा. शुक्रवारी रात्री
ॲडमिट केल्यानंतर शुक्रवार झाला अशी काही वॉमिट झाली की माझा मुलगा म्हणाला की आता सगळं संपलं बाबा, सगळं संपलं म्हणजे त्याने मला मिठी मारली. त्याच्यानंतर माझी सून दादाने सांगितलं म्हणून तिला आम्हाला तिला आणि माझ्या मुलाला हनुमान चालीसा म्हणायची एवढी सवय नव्हती. तर ती म्हणाली मला हनुमान चालीसा म्हणता येत ना. आम्ही म्हटलं काही हरकत नाही, तू हनुमान चालीसा घे आणि आत जा आणि आत जाऊन त्याच्या अंगावर हात ठेव आणि तू फक्त पुस्तक उघड. तिने पुस्तक उघडलं आणि हनुमान मला चालीसा म्हणायला सुरुवात केली. तो चालीसा म्हणायला सुरुवात केल्याबरोबर एक काळी शाडो तिच्या पोट्यातून अशी निघून गेली व ती फक्त त्याचवेळी तिला दिसली, बाकी कोणाला ती दिसली नाही, पण इट वॉज अ ब्लॅक शॅडो होती. आणि त्याच्यानंतर माझ्या नातवाने डोळे फिरवले आणि आईकडे बघितलं आणि पहिल्यांदा आई म्हणून हात मारली. त्यानंतर 2 दिवस तो हळूहळू त्याला रिकव्हरीला लागला आणि रिकव्हरी तो मंगळवारी एकदम वेल रिकव्हर झाला. आणि बाबाने दादाने सांगितलेलं आपलं हनुमान चालीसा आमचा सगळ्यांचा चालूच होता. माझ्या सगळ्या बापू भक्त मित्रांनी पण त्याने तेवढ्याच एन्फोर्सली ते म्हटल्यामुळे त्याचा सगळ्यांचा चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळाला. आणि दादांच्या कृपेने आणि बापूंच्या आशीर्वादाने आमचा नातू बुधवारी हॉस्पिटलमधून आम्ही घरी घेऊन जाऊ शकलो. इट वॉज अ 29 or 30 July. म्हणजे तो ते एक 10 दिवस एवढा क्रिटिकल आणि एवढा सिरियस होता की इट वॉज अ होपलेस केस. आणि बाजूला व्हेंटिलेटर पण ठेवलेला होता. फक्त बापूंच्या आणि बापूंच्या कृपेनेच मला माझा नंतर परत मिळाला. मी बापूंचा खूप ऋणी आहे, बापूंचा खूप ऋणी आहे, बापूंचा खूप ऋणी आहे. हरिओम.